माझ्या जीवनातील पवित्र मरेची साक्ष मी तुम्हाला देत आहे। ताबोर आश्रमामध्ये मी तपासासाठी गेले असताना तिकडे नियमाप्रमाणे परिपाठाप्रमाणे रोज सकाळी 6 वाजता पवित्र रोजरीची प्रार्थना केली जाते आणि त्या पवित्र जपमाळेमध्ये मी पूर्ण अंतकरणाने पूर्ण मनाने सहभागी झाले। त्यानंतर माझा भाऊ जेव्हा आजारी पडला आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या शरीरामध्ये पायामध्ये नसांमध्ये रक्ताच्या गाठी झालेले आहेत आणि त्याचं ऑपरेशन करणं अगदी कठीण आणि अशक्य प्राय असं होतं। डॉक्टरांनी सांगितलं आम्ही खात्री देत नाही पण तुमची इच्छा आहे म्हणून आम्ही ऑपरेशन करत आहोत आणि माझा पवित्र मरियर पूर्ण भरोसा होता आणि आहे की ती यासाठी कार्य करणार आहे। जेवढी जपमाळ मी त्या ताबोर आश्रमामध्ये केली होती आणि रोजच्या जपमाळेमध्ये मी जेव्हा आजारांसाठी प्रार्थना करत होते तेव्हा मला असा अनुभव आला की जेवढे जपमाळेमध्ये मनी होते तेवढ्या रक्ताच्या गाठी माझ्या भावाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढल्या आणि माझ्या भावाला पूर्णपणे स्वास्थ्य दिलं। डॉक्टरांनी सांगितलं की असं ऑपरेशन यशस्वी होणे म्हणजे लाखातील एक गोष्ट आहे आणि लाखातील एका व्यक्तीच्या जीवनातच अशी अद्भुत गोष्ट घडू शकते। माझा पूर्ण विश्वास आणि पूर्ण माझा भरोसा पवित्र मरेवर आहे की मी जी जपमाळेची प्रार्थना केली त्या जपमाळेच्या प्रार्थनेमुळे माझ्या भावाला पूर्णपणे आरोग्य मिळालेलं आहे। धन्यवाद। वेलंकणी मातेच्या नोवेनाची प्रार्थना। सर्वांनी एकत्र ही अति पवित्र कुमारी मरियम पवित्र त्रैक्याद्वारे तू प्रभू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलीस। मी तुझा सेवक ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची तुला आठवण करून देतो। मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो। ये दुःखित व पीडिताचा आश्रय देणाऱ्या करुणामय माते माझे दुःखी व कष्टी जीवन आनंदमय कर। तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्या जवळ ठेवतो। जर या माझ्या विनंत्या माझ्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्याचे फळ मला मिळवून दे। जर माझ्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार नसतील तर मला आवश्यक अशा कृपा मिळवून दे। क्षणभर शांत राहूया आणि आपल्या विनंत्या पवित्र मरीच्या मध्यस्थीनं परमेश्वराच्या चरणी ठेवूया। हे ईश्वराचे माते तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, यासाठी मी ही नोवेनाची प्रार्थना करतो। येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करतो व त्याच्या स्मरणार्थ ही नोवेनाची प्रार्थना करतो। ती तू ऐकून घे व माझ्या या प्रार्थनेचा स्वीकार कर। सर्वांनी एकत्र आपण 3 वेळा नमो कृपा पूर्ण मरिया ही प्रार्थना म्हणूया। नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया देवाचे माते आमा पापेंसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया देवाचे माते आमा पापेंसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया देवाचे माते आमा पापेंसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। हे देवाच्या पवित्र माते संत गॅब्रियल देवदूताच्या नम्र वंदनाबरोबर मी सुद्धा तुला वंदन करतो। हे नमो कृपा पूर्ण मरी
तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी माझी इच्छा आहे. हे पीडिताच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू माझी विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून माझी विनंती मान्य कर. आमेन. हे वेलंकणी माते, आम्हासाठी विनंती कर.